आपण संदर्भात अधिक चर्चा करूयात आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या संपर्कात आहेत जितेंद्र आपल्याला माहिती आहे की विदर्भ मराठवाड्यात नेहमीच उष्णतेची लाट असते किंवा तिथे जास्त उष्मा असतो मात्र या वेळेला या दोन तीन दिवसांमध्ये उष्णतेची लाट अधिक तीव्र झालेली दिसते काय नेमकी काळजी घ्यावी नागरिकांनी या संदर्भात काही प्रशासन जनजागृती का काय नेमकी परिस्थिती आहे नक्कीच भूषण कारण ज्याप्रमाणे उष्णतेची लाट असते विदर्भ आणि मराठवाडा हा भाग उष्णतेसाठी ओळखला जातो आहे या भागात जी उष्णता असते उन्हाळ्याच्या काळात असते ती मोठ्या प्रमाणात वाढलेली असते चाळीस डिग्रीच्या वरच तापमान असतं मे आणि एप्रिल एप्रिल आणि मेमध्ये जवळपास हे तापमान पंचेचाळीस डिग्रीपर्यंत ता गेलेलं असतं मात्र यावेळी जे तापमान गेलेलं आहे ते मार्चच्या मध्यान्हापासूनच हे तापमान वाढण्यास सुरुवात झालेली होती आणि आता तापमान हे विदर्भाचा जर विचार केला तर सर्वच जिल्ह्यांमध्ये हे चाळीस डिग्रीच्या वर आहे एकटा वाशिम जिल्हा सोडला तिथे केवळ एकोणचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात ता आलेली आहे मात्र विदर्भातील सर्वच जिल्ह्यामध्ये बेचाळीस डिग्री च्या वर तापमान आहे नागपुरातच काल त्रेचाळीस डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली होती आणि विदर्भातील सर्वात उष्ण म्हणून अकोला हा ठरलेला होता तिथे तब्बल चौवेचाळीस डिग्री तापमानाची नोंद करण्यात आलेली होती हे जे तापमान असतं हे तापमान एप्रिलमध्ये या एवढ्या डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचलेलं असतं मात्र हे मार्चच्या अखेरीसच पोहोचलेलं आहे आणि ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे की वेधशाळेने देखील हा इशारा दिलेला आहे की पुढील दोन दिवस पुढील दोन दिवस पुन्हा उष्णतेची लाट सारखा प्रकार असण्याचा शक्यता वर्तवलेली आहे उष्णतेची लाट जर आपण विचार केला तर सामान्यत जे तापमान असतं त्या तापमाना सरासरी जे तापमान असतं त्या सरासरी तापमानाचे पाच ते सहा डिग्रीपर्यंत जर तापमान अचानक वाढलं तर ते उष्णतेची लाट म्हणता येईल आणि ते चंद्रपूर अकोला यवतमाळ सारख्या जिल्ह्यांमध्ये सध्या तरी त्याच्या आसपास असं चित्र दिसून येत आहे एकंदरीतच पाहता या प्रकारे जे तापमान अचानक वाढलेलं आहे त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर नक्कीच परिणाम पडत आहे आणि नागपूर जे जिल्हा प्रशासन आहे त्यांच्याकडनं आता अशा सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत की दुपारच्या वेळी गरज असेल तेव्हाच बाहेर पडावं काही उपाययोजना देखील सुचवलेल्या आहेत पाणी भरपूर पिण्यात यावं त्याचबरोबर कपडे पुणं आणि अंग झाकूनच बाहेर पडावं अशा काही सूचना देखील आता सोशल मीडियाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडून पसरविल्या जात आहेत भूषण चोवीस तास रहा